महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं बनावट पत्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शुभम काळे या तरुणाला रायगड पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पुण्यातून अटक केली आहे शुभम काळे याला सोमवारी अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयानं त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर डॉक्टर आप्पासाहेब यांनी जो शोकसंदेश प्रसारित केला होता त्या पत्राचा आधार घेत डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं होतं या बनावट प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेनं सायबर सेलच्या मदतीनं तपास सुरू केला असून पोलिसांनी शुभम काळे या तरुणाला अटक केली आहे